राज्यपालांचं आगमन झालेलं आहे. महत्वाचे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याबरोबर जतासनिक आणि भूषण गगराणी आणि त्याचबरोबर राज्यातले महत्वाचे नेते सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी आता पोहोचलेले आहेत. सत्ता स्थापनेच्या दाव्याची ही काय नेमकी प्रक्रिया असते याची थेट दृश्य सध्या आपण झी 24 तासवर पाहतोय. तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीनं घवघवीत यश मिळवत भाजपनं सुद्धा मोठा पक्ष असा बहुमान मिळवत राज्यामध्ये आता सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला आहे. महायुतीचे तिन्ही महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज्यपालांकडे या संदर्भातलं विनंती पत्र दिलेलं आहे सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावं यासाठीचं आणि सगळी प्रक्रिया आता जी औपचारिक प्रक्रिया असते ती आता सुरू झालेली आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावणारे महत्त्वाचे भाजपचे नेते विनोद तावडे सुद्धा आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र सादर करताना विनंती पत्र सादर करताना त्याचबरोबर भाजपचे केंद्रातून आलेले दोन निरीक्षक सुद्धा बरोबर आहेत. तर ते म्हणजे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी. आज सकाळपासून महाराष्ट्राच्या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभागी झालेले दिसत आहेत आणि ही दृश्य पुन्हा एकदा आपण बघूया. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा दाखल करताना तिन्ही महायुतीचे महत्त्वाचे नेते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना महायुतीच्या या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी हे विनंती पत्र दिलेलं आहे आणि सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. ते राज्यपालांकडून महायुतीच्या या तिन्ही नेत्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ आणि शाल दिलेली आहे. सत्ता स्थापनेचं पत्र आता राज्यपालांना दिलेलं आहे. Thank you.
विरोधकांनी ज्या प्रक्रियेवरून सातत्यानं महायुती वर टीका केलेली होती ती प्रक्रिया आता खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली आहे. सत्ता स्थापनेसाठी जो दावा करायला हवा तो अजूनही केला गेलेला नाही. अशा प्रकारची सातत्यानं टीका दररोज संजय राऊत करत होते तेव्हा सत्ता स्थापनेचा आता दावा करण्यात आलेला आहे आणि उद्या लगेच शपथविधी होणार आहे. खरं तर ही प्रक्रिया माहितीनं यश मिळवल्यानंतर लगेचच 2 दिवसामध्ये होणं अपेक्षित असताना देखील त्याला खूप उशीर झाला. जवळपास 1 आठवड्याचा विलंब झाला आणि त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतं खोलीत मिळालं होतं. मात्र आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे आणि उद्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यामध्ये नवीन सरकार आता अस्तित्वात येणार आहे आणि नवीन सरकारच्या हातात आता राज्याच्या कारभाराच्या या दोऱ्या असतील. थेट राजभवनातून आपण ही दृश्य पाहतोय. इकडे शपथविधी सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सरकारच्या सोहळ्याला या शपथविधी सोहळ्याला जवळपास 70 हून अधिक VVIP नेते उपस्थित राहणार आहेत. अनेक प्रतिष्ठित मंडळी महत्वाचे व्यक्तीगण या ठिकाणी उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा तसंच नितीन गडकरी केंद्रीय मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह मंत्रिमंडळातले अनेक मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यामुळे उद्याचा सोहळासुद्धा तितकाच भव्य दिव्य व्हावा यासाठी निश्चितच माहितीचे प्रयत्न असतील. आणि या क्षणाची महत्त्वाची दृश्य आपण राजभवनातून पाहतोय. नवीन सरकारच्या स्थापनेचा हा मार्ग आता मोकळा झालेला आहे. सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात आलेला आहे.